नमस्कार, मी धनश्री आयुर् मेगा रेसिपी वर्ल्ड मध्ये मी तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला वातदोष संतुलित ठेवण्यासाठी गाजरचा हलवा सांगत आहे। गाजरचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: एक वाटी गाजराचं केस, चार वाटी दूध, गूळ, तूप, दालचिनी, मनुका आणि केसर। आता आपण एक पॅन घेत आहोत, त्यामध्ये आपण दूध घेत आहोत। गाजर आपण यात घेत आहोत। हे गाजर आणि हे दूध, हे गाजर पूर्ण शिजेपर्यंत आपण हे दूध आटवून घ्यायचं आहे गाजरात। तर यासाठी आपल्याला एक किमान 20 ते 30 मिनिटं तरी लागते। आता गाजर असे शिजत आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। 15 मिनिटांनी हे दूध पूर्ण आटलेलं आहे। आता आपण यामध्ये गूळ टाकत आहोत पाव वाटी। मनुके पण टाकून घेत आहोत, एक चुटकी केसर टाकत आहोत। हे आता आपण 15 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं। आता हा हलवा ड्राय झालेला आहे पूर्णपणे। आपण हा गॅस बंद करूया आणि मी दुसऱ्या गॅसवरती एका पॅन मध्ये मी 2 चमचे तूप गरम करून घेते। तूप गरम झालेला आहे, त्यामध्ये मी ही दालचिनी टाकत आहे। आणि दालचिनी आता आपण या हलव्यामध्ये टाकून घेत आहोत। हे छान आता मिक्स करूया। हा हलवा तयार आहे। अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करा। धन्यवाद।